राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी औदार्य दाखवत पैजेमध्ये जिंकलेला 1 लाखाचा चेक परत करत गाजलेली 1 लाखाची शर्यत पूर्ण केली आहे. आमदार राम सातपुते निवडून येणार असं म्हणत मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि आमदार प्रणिती शिंदे निवडून येणार म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी 1 लाख रुपयांची पैज लावलेली होती. मात्र 1,00,000 रुपयांच्या पैजेचा चेक प्रशांत इंगळे यांना राष्ट्रवादीचे प्रशांत बाबर यांनी सुपूर्द केला. हा चेक प्रशांत बाबर यांनी प्रशांत इंगळे यांना परत करत ही रक्कम सामाजिक कार्यात वापरण्याचं आवाहन केलं. पण आज मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो, या 1 लाख रुपयाची मला गरज नाही, परंतु हे 1 लाख रुपये मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आता शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत, गोर गरीब विद्यार्थी त्यांच्या भागातील, त्यांच्या समाजातील, त्यांच्या आपल्या सोलापूरमधील त्या गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी हे 1 लाख रुपये त्यांनी खर्च करावेत, यासाठीच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी त्यांना हे 1 लाख रुपयाचा चेक माघारी देतो आणि ते 1 लाख रुपये त्यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करून त्यांना मदत करावी की जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी सोलापूरच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील. आज ह्या शर्यतीमध्ये माझे मी हरलो त्याबद्दल मला दुःख नाही आहे, कारण माझ्या पाठीशी माझा मनसे परिवार आहे, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, माझे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, माझे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, माझ्या विद्यार्थी सेनेचा परिवार, जिल्हाध्यक्ष अभिजित रंपुरे, या लोकांनी माझ्या पाठीशी म्हणले एक खांब म्हणजे कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी राहिलं की काय हरकत नाही, आपण अजून या पुढे जोरात आणि मोठ्या धवानं आपण कामाला लागू. मी सर्व मनसैनिकांना एवढंच सांगू इच्छितो की येणार ह्या यश अपयश असतं, हार जीत असती, काय विषय नाराज होऊ नका आणि येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका लक्षात घेऊन आपण आपल्या जोमाने कामाला लावा. एवढंच या अनुषंगानं मी प्रशांत बाबर यांना मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसैनिक पदाधिकारी राजसाहेबांच्या आदेशानुसार चालणारे आहोत. साहेबसाहेबांचा आदेश आला आणि त्यानुसार सर्वच आमचे पदाधिकारी मनसे कार्यकर्ते यांनी महायुतीचा प्रचार केला आणि त्याच अनुषंगाने प्रशांत यांना भरोसा होता की बाबा आपला उमेदवार निवडून येणार आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ही पैज लावलेली होती. आणि आलेले जे प्रणितीताई शिंदे निवडून नूतन खासदार, मी मनसे परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि ही पैज आता इथं संपलेली आहे आणि बाबरसाहेबांनी सुद्धा प्रशांतला ती चांगलं सुचवलेलं आहे की बाबा जे काही पैसे तुम्ही मला देणार होता ते ती गोरगरीब विद्यार्थ्यांवर खर्च करा. मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. समाजात अशा भावना आणि असं नेतृत्व राहणं हे फार गरजेचं आहे, तर मी त्यांचे सुद्धा फार फार